महाराष्ट्र शासनातर्फे कनिष्ठ लेखापाल या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला 5 मिनिटे उशिरा आल्याने तब्बल 42 परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आलाय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राचा पत्ताच चुकीचा दिलाय. त्यामुळे तो पत्ता शोधण्यासाठी परीक्षार्थींना परीक्षेला येण्यास उशीर झाल्याचा दावाही परीक्षार्थींनी केलाय. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. ही परीक्षा पुढील 5 दिवस चालणार आहे, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळावी अशी विनंतीही या परीक्षार्थींनी यावेळी केली. यातील बहुतांश विद्यार्थी हे करमाळा, बार्शी, अक्कलकोट आदी ग्रामीण भागातून आलेले होते. मात्र केवळ 5 मिनिटांमुळे त्यांनी वर्षभर केलेले कष्ट एका क्षणात नाहीसे झाले. सर, आम्ही 5 मिनिटं लेट आलो, एक्झाम सेंटरला यायला 5 मिनिट लेट झाला. 9:30 रिपोर्टिंग टाईम होता आणि आम्ही 9:35 पोहोचलो. पेपर 10 सुरू होणार होता पण तरी आम्हाला आत घेतलं नाही. 6-8 महिने झाले तयारी करत आहे आणि वाटच बघत होतो कधी जागा निघत. आणि फॉर्म वगैरे भरला, बुकही नवीन बोलवले की ऑडिटरसाठी कोणती बुक वाचाव. रोज अभ्यासाला लागलो तरी पण यांनी आतच नाही घेतलं. शेवटी 5 मिनिटाचाच फरक पडला आणि तेही आमची ट्रेन उशिरा पोहोचली म्हणून. 5:30 ट्रेन होती आम्हाला पण ती तिथंच जेऊरलाच 7:00 आली आणि मग इथं पोहोचायला आम्हाला 9:30 वाजली. 5 मिनिटं इथं लेट झालो आम्ही तर त्यांनी आत घेतलं नाही म्हणून. तर आणि पेपरचा एक्झामचा टाईम होता 10:00. आम्हाला असं वाटते की महापोर्टलची एक्झाम 7 तारखेपर्यंत आहे तर त्यांनी आमची एक्झाम पुन्हा घ्यायला पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांची. असे किती विद्यार्थी तुम्ही इथे जमवले? सर, 42 विद्यार्थी होते सकाळी जमलेले पण आता त्यातले 10-12 विद्यार्थी आहेत. दरम्यान बसप नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील दिलाय. ह्या विद्यार्थ्यापैकी एक विद्यार्थ्यांचा मला फोन आला की आम्हाला परीक्षा केंद्रामध्ये येऊ दे नाही. मग या भागाचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी आल्यानंतर मला समजलं की कनिष्ठ लेखापालची परीक्षा राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. ही 144 विद्यार्थ्यांचं सेंटर होतं, त्यामध्ये 98 विद्यार्थी उपस्थित आहेत आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना वेळेमध्ये आले नाहीत अशा पद्धतीनं परत पाठवून दिलं. आणि काही विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत, जवळजवळ 14-15 विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी 9:25 आणि ट्रेन लेट झाली अशा छोट्या मोठ्या घटनेमुळं एक 5-10 मिनटं इकडं तिकडे झालेले आहेत. मग ह्या लोकांना परीक्षांना बसवण्यासाठी मला फोन आल्यानंतर मी ती इथला जो इन्चार्ज आहे त्या इन्चार्जला आम्ही विचारलं की बाबा यांना परीक्षेला बसू द्या. तर त्यांनी म्हणले की 5 मिनटापेक्षा वेळ झाला तर इथं बसू देणार नाही. मग माननीय DCP साहेबांना फोन लावला आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून पोलिसांना सुद्धा फोन लावला मी की यांना बसू द्या परीक्षेला. 5 मिनटामध्ये तर यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल. तर या अशा पद्धतीचे नियमावली बनवून काय फायदा नाही विद्यार्थ्यासाठी किंवा हे जे भविष्य आहे आपल्या महाराष्ट्राचं देशाचं ह्या लोकांसाठी तर 5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे नसेल तर मग कशा पद्धतीची भावना विद्यार्थ्यांनी ठेवायची? अवेअरनेस आहे परंतु सगळ्या गोष्टीचा, एखादी ट्रेन लेट झाली, एखादा येताना रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला असेल, एखाद्या गोष्टीमध्ये घरातनं निघताना लहान लहान मुलं, आता दोन लहान मुलं घेऊन आली महिला, म्हणजे 5-10 मिनिटं इकडं तिकडं होऊ शकतो अशा पद्धतीचं प्रोव्हिजन राज्य सरकारने केलं पाहिजे. ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ह्या लोकांना तर परीक्षेला बसून देत नसेल तर माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन यांना जोपर्यंत परीक्षेला बसू देत नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करू.